नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे बीए बीएससी बीकॉम या वर्गाचे सेकंड लैंग्वेज द्वितीय भाषा म्हणून आपला जो पेपर आहे यामध्ये हितोपदेश नावाचे पुस्तक आहे। या पुस्तकाचा संक्षिप्त परिचय आणि याचे दोन श्लोक आपण इथे पाहणार आहोत। हितोपदेश हे पुस्तक कथाच्या माध्यमातून खूप छान असे संदेश विद्यार्थ्यांना शिकवण किंवा ज्ञान हे शिकवण्यासाठी कथेच्या माध्यमातून खूप छान प्रयत्न केलेला आहे। हे पुस्तक पंचतंत्र आधारित आहे। ज्याप्रमाणे पंचतंत्र पुस्तक आहे, पंचतंत्रांच्या गोष्टी म्हणून खूप जुनी पुस्तक आपल्याला बघायला मिळते, त्या पुस्तकाला आधार करून हे पुस्तक पण महाकवी पंडित नारायण यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे। या पुस्तकाचे नाव बघूनच आपल्याला इथे समजते की हित उपदेश, हिताचा उपदेश अर्थात जे आपल्याला कल्याण देणार आहे किंवा चांगला उपदेश करणार आहे। हितोपदेश मित्रलाभ, मित्रापासून आपल्याला काय काय लाभ होत असतात याविषयी या चॅप्टरमध्ये हितोपदेश या पुस्तकामध्ये एकूण चार चॅप्टर दिलेले आहेत, ते आपण पुढं श्लोकांमध्ये बघूया। एक संधी परिच्छेद आहे, मित्रलाभ आहे, सुहृदभेद आहे, अशा प्रकारे या पुस्तकाचे चार भागामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे। तर आपण ते पुढे बघूया काय आहे तो। मित्रलाभ म्हणजे मित्रापासून आपल्याला काय काय लाभ होत असतात। आता जसं की आपण या कथांच्या माध्यमातून आपण मित्रांपासून काय लाभ होईल आपल्याला या चॅप्टरमध्ये या वर्गामध्ये आपण इथे शिकणार आहोत। यामध्ये एकूण सात कथा आहेत, या कथा आपण इथे पाहूया। आता आज आपण इथे दोन श्लोकांच्या माध्यमातून हे मंगलाचरण आणि ह्या पुस्तकाचे उद्दिष्ट असे आपण इथे बघूया। मंगलाचरण सिद्धी साध्ये सतामस्तु प्रसादात तस्य दुर्जटे जानवी फेन लेखे व यन्मूर्धनी शशिनः कला। सिद्धी साध्ये सतामस्तु प्रसादात तस्य दुर्जटे जानवी फेन लेखे व यन्मूर्धनी शशिनः कला। सताम म्हणजे सज्जन, प्रसादात खुश झाल्याने, दुर्जटे म्हणजे जटा, आपल्या जटा जे असतात, जानवी गंगा, जानवी म्हणजे गंगा, फेन म्हणजे फेस, लेखा म्हणजे रेखा वळ असं, मूर्धनी डोकं, शशिनः म्हणजे चंद्र, हे आपण थोडक्यात शब्दार्थ इथे बघितलो। अन्वय बघा इथे, यन्मूर्धनी शशिनः कला, ज्याच्या डोक्यावर अर्थात महादेवाच्या डोक्यावर, जटा कोणाची आहे, जटा म्हणलं की आपण महादेवाचं नाव स्मरण करतो। यन्मूर्धनी ज्याच्या कपाळावर, ज्या महादेवाच्या कपाळावर शशिनः कला, शशी म्हणजे चंद्राच्या कला आहेत, चंद्राची कला म्हणजे सोळावी कला येत असते, सोळावी म्हणजे ज्या दिवशी सोळावा दिवस असतो त्या दिवशी असं चंद्राकाराने ती एक कला दिसते, ती जी कला आहे म्हणजे चंद्रासारखा आपण कपाळावर इथे बघत असतो, तर
चंद्राप्रमाणे असं चिन्ह असतात ते कला. जानवी फेन लेखेव, जानवी फेन लेखेव, जानवी म्हणजे गंगा, जसं की मागे सांगितलं आपण शब्दार्थामध्ये, गंगाच्या गंगेच्या फेसाच्या वळे उमटल्यासारखं आहेत. म्हणजे महादेवाच्या डोक्यावर ज्या महादेवाच्या कपाळावर चंद्राच्या कला, गंगा नदीच्या फेसाच्या वळ असल्यासारखे आहेत. तस्य धुर्जटे, त्या महादेवाच्या महादेवाने प्रसन्न प्रसादात प्रसन्न झाल्याने प्रसन्न प्रसन्नतेमुळे किंवा खुशीमुळे सताम साध्य सिद्धी असतो. सताम म्हणजे विद्वानांना जी साध्य आहे, विद्वानांना जे कार्य करायचे आहे ते सिद्ध होवेत, असे आपण इथे मंगलाचरणाने हे कार्य पूर्ण होण्यासाठी महादेवाची स्तुती करत आहोत. असेच आता पुढे दोन नंबरचे श्लोक आहे. श्रुतो हितोपदेशो यम पाटवम संस्कृतोक्तिषु वाचाम सर्वत्र वैचित्र्यम नीतिविद्याम ददाति च. श्रुति हितोपदेशो यम, अयम यह हे पुस्तक, हितोपदेश हितोपदेश, श्रुतः म्हणजे ऐकल्याने काय होतं बघा. पाठवम संस्कृतोक्तिषु, संस्कृत उक्ती संस्कृत सुभाषित संस्कृतोक्ती यामध्ये पाठव, पाठव म्हणजे खूप चांगल्या प्रकारे त्याला संस्कृतमध्ये पटुता येते, अर्थात निपुण होतो तो त्यामध्ये. वाचाम सर्वत्र वैचित्र्यम, आणि आपल्या वाणीमध्ये सर्वत्र वैचित्र्यम म्हणजे चांगले विचार येतात. नीतिविद्याम ददाचीच, आणि नीतिविद्या हे पुस्तक आपल्याला नीतिविद्या पण शिकवते. नीतिविद्या म्हणजे नीती, नीती म्हणजे काय, यामध्ये वेगवेगळ्या नीती आहेत. आता व्यवहार नीती, त्यानंतर दंडनीती, शास्त्रनीती, राजनीती, अशा प्रकारे हे नीतिविद्या, नीतिविद्या म्हणजे भरपूर विद्या येतात यामध्ये. तर प्रत्येक विद्याचं आपण इथे या पुस्तकाद्वारे शिक्षण आपल्याला भेटणार आहे, ज्ञान भेटणार आहे. तर अन्वय बघूया. श्रुतः, श्रुतः म्हणजे ऐकल्याने, अयम हितोपदेश हे हितोपदेश, हे पुस्तक हितोपदेश, संस्कृत उक्तेषु पाठवम म्हणजे संस्कृत सुभाषितामध्ये निपुण करते. सर्वत्र वाचाम वैचित्र्यम, आणि सगळीकडे वाणीमध्ये वैचित्र्यम अर्थात वैचारिक दृष्टीने आपल्या वाणीला स्पष्ट करते. त्यानंतर नीतिविद्यांच ददाती, अजून त्यानंतर नीतिविद्या पण आपल्याला हे पुस्तक देते. ठीक आहे, अर्थ बघा. या हितोपदेश पुस्तकाच्या अध्ययनाने संस्कृत सुभाषित चांगल्या प्रकारे समजतात. वाणीमध्ये मधुरता आणि नीतिविद्या हे पुस्तक देते, म्हणून या पुस्तकाचे अध्ययन केले पाहिजे. अशा प्रकारे आपण इथे आज दोन श्लोक आणि हितोपदेश या पुस्तकाचा संक्षिप्त परिचय आपण इथे बघितलो. उद्यापासून आपण PPT च्या माध्यमातून हे बघूया. धन्यवाद.